దారుగడ భయే దారుగా. చాయలా ఉషిర్ అది కామ్ వలి భయపడి పదరా వర్తి సర్కారీ సమోర నాచ రహవా సంసారా తున వేళ గాడు నీ ఖేళ ఖేళు యా నవా. नमस्कार, जेमिनी कुकिंग ऑइल प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ब्रह्मानिवास नवघर रोड बुलुंड पूर्व या ठिकाणी राहणाऱ्या डॉक्टर गौरी रामचंद्र कबीर या वहिनींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. अधिक वेळ नको दौडूया, चला. नमस्कार. मी आहे डेंटिस्ट, काम करते पेशंटच्या दातांवर. रामचंद्रचं नाव घेते होम मिनिस्टरच्या म्हणतात. अरे वा, किती छान, द्या ओळख करून सकाळी. हे माझे हजबंड डॉक्टर रामचंद्र कबीर, या सासूबाई, नमस्कार, ही नणंद आहे आणि हा माझ्या सगळ्या मैत्रिणी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. सगळ्यांची ओळख तर झालेली आहे, आता सुरुवात करूया गप्पांना. लावित होते कुंकू त्यात पडला मोती, जयशंकरांचं नाव घेते पैठणी द्या हाती. दारी आहे तुळस त्यावर मोत्याचा कळस, यशवंतरावांचं नाव घेताना मला कधीच नाही आळस. नमस्कार. नमस्कार. माझा नेहमीचा पहिला प्रश्न, बालपण कुठलं? पुण्याचं. पुण्यात कुठे? मॉडेल कॉलनी. तुमचं माहेरचं नाव? गौरी पानसे. बालपण एकदम कसं मस्त, म्हणजे एकदम मस्त. घरी कोण कोण? आई, वडील, आजी, आजोबा होते, भाऊ आहे मोठा, त्याचंही लग्न झालंय, त्यालाही दोन मुलं आहेत. तुमचं बालपण? माझं मुंबईतच झालं. मुंबईत कुठे? विक्रोळीला झालं. आणि घरी कोण कोण? घरी आई, बाबा आणि बहीण होती, जी आता लग्न करून ऑस्ट्रेलियात असते. पण बालपणी कोण मस्तीखोर कोण होतो तुमच्यापैकी? मी. तुम्ही? काय म्हणजे दोघांमध्ये मी ह्याच इतकं काय म्हणता येईल त्याला, काय म्हणतात? समन्वय. वा. पण मस्ती कोण करायचं याच्यामध्ये लगेच इतकी एक वाक्यता कशी काय हो? कारण दोघही तेवढेच आहोत मस्तीखोर. खूप मस्ती करायचा तुम्ही? हो. तुम्ही पण? हो. नाही, कशी एखादी सांगा ना मस्ती. उड्या मार धडपड. उड्या मार धडपड करायचा? हो. आणि तुमची मस्ती? माझी म्हणजे उत्साह असायचा किंवा उत्सुकता असायची. माझे आई वडील दोघंही डॉक्टर आहेत, आमचं हॉस्पिटल आहे पुण्यात, त्यामुळे एवढे पेशंट यायचे. आई बँडेड लावतीये किंवा ड्रेसिंग करते तर रक्त कसं येतं हे मला नेहमी फार कुतूहल असायचं. म्हणून एकदा आमच्याकडे काच पडली होती, मी त्याच्यावर हात ठेवला होता जस्ट टू सी की रक्त कसं असतं. रक्त आलं हातात. आता हौस भागली आहे ना? एकदम एकदम भरपूर. हा, म्हणजे बरं झालं. पण तुमचं जमलं कसं? मग मी सांगतो, मी सांगतो. अगं काय, हा म्हणजे अगदी कोरस असल्यासारखं चाललंय. कसं काय जमलं? आम्ही दोघं म्हणजे एक दुजे केलीच आहे. आम्ही, मी इथं सिनियर आहे 2 वर्ष डेंटल कॉलेजमध्ये नाशिकच्या. बर. मी नाटक वगैरे लिहायचो आणि दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये तिथे नाटक होतं. तर परशुराम जे पसा नाट्यगृह आहे नाशिकमध्ये तिथे एक ठरलं होतं. तर आम्ही दिलीप प्रभावळकरांची एक कथा घेतली होती, दात दाखवून अवलक्षण म्हणून. दात दाखवून अवलक्षण हे त्यांची कथा आहे. तर आमच्या डिरेक्टर जे होते त्यांनी सांगितलं की हिला नाही घेऊ शकत. मी हिच्यासाठीच टोपले ऑर्गनाईज करत होतो तर हिला नाही घ्यायचं असं ठरवलं. कारण ही फारच जास्त गोरी आहे त्या रोल. तर मी म्हटलं ठीक आहे. मग कळालं की अर्धा तासच प्ले होणार आहे, आपल्याला एक तास करायचा आहे. तर मी अर्धा तासाच्या गोष्टीमध्ये गोऱ्या रिसेप्शनिस्टची गोष्ट त्याच्यात ऍड केली आणि हिला घेतलं.
नाटकाच्या दिवशी मी मागणी घातली होती. मग विचार करू शकतो की तिने अजून अराउंड 6 महिने वेळ घेतला हो म्हणण्यासाठी. म्हणजे नाटकाच्याच वेळेला तुम्ही प्रपोज केलं? नाटकाच्या नंतर. काय हो मेकअप हॉलमध्ये. पण तुम्हाला अंदाज आला होता? हो माहित होतं. म्हणजे काय ही करणार आहे प्रपोज गिरट्या गाव. हां कोणीतरी आहे असं आपल्याला साधारण आयडिया येते ना. असं आयडिया वायडिया येते काय उगाच आहे. पण ते गिरट्या घालतं हे कळालं होतं. मग तुम्ही काय 2 वर्ष? नाही तो तेव्हा इंटर्नशिप करतो. मी इंटर्नशिप करत होतो ही थर्ड इयरला. पण तुम्ही आता इतक्या मुली असताना यांनाच का असं म्हणजे काय असं विशिष्ट असं कारण काय? रिसेप्शनिस्टच्या रोल साठी यांनाच घ्यावंच का? ते डायरेक्टर तर गोरी कोणीच हिरोईन नकोय म्हणून सांगत होते डायरेक्टर. हा मग आता रिसेप्शनिस्ट थोडीतरी गोरी असावी डेंटल क्लिनिक मध्ये म्हणून म्हटलं. संकल्पना आहे वेगळीच संकल्पना. म्हणजे आमचे चेहरे बघून पेशंट नाही आले तर रिसेप्शनिस्टला बघून मग हिला त्या रोल मध्ये घेतलं. मग हिचा रोल वाढला. मला जरा जास्ती डायलॉग मिळाले त्याच्यामुळे. आणि त्या नाटकाच्या सगळ्या धावपळीमध्ये तुम्ही त्यांना प्रपोज केलं? हा नंतर नाटक झाल्यावर संपल्यावर. हा म्हणजे ही निघून गेली असती नाटकाच्या वेळेला प्रपोज केलं आणि तर मग ते नाटक राहिलं असतं. मग नाटक संपलं. नाटक संपल्यावर सर्व झाल्यावर मग तेव्हापासून नाटक सुरू आहे. आमचं नाटक तिचं चालू होतं. नंतर 6 महिन्याने खरं खरं चालू सुरू. नाही पण मग 6 महिने काय विचार कर? 6 महिने म्हणजे लगेच कसं असं हो म्हणणार ना? असं कसं? हा बरोबर. इनिशियली तर दुसऱ्या दिवशी तिने सांगितलं नॉट इंटरेस्टेड म्हणून. मग मी विचारलं गेलो की का बाबा नॉट इंटरेस्टेड, म्हणजे आता तरी माझं वजन वाढलंय. तर म्हटलं आता तरी हो म्हण. तर ते काय म्हणे तीच प्रपोजल घेऊन आली की आपण भाऊ बहीण होऊया म्हणून. म्हटलं हे तर मला मान्य आहे. हे काय प्रपोजल? थांबा थांबा थांबा. म्हणजे त्याला काहीतरी उगीच म्हणजे आपली ओळख हवी. फ्रेंडशिप नको तर फ्रेंडशिप पेक्षा जास्ती थोडं म्हणलं की ठीक आहे आपण ना भाऊ बहिणू. यू वॉन्ट सम रिलेशन ऍटलीस्ट वी कॅन कीप दॅट. मग मी नाही म्हणालो. मग म्हणाले की तुझी उंचीच कमी आहे. म्हटलं काय शेवटी आपल्याला काय नाराज? अशी साधारण किती कारण दिली होती? भरपूर. अजूनही कारण येतात. उंची कमी आहे हे आतापर्यंतच कन्सिस्टंट असं कारण आहे. पण काय आपल्याला नारळाच्या झाडावरनं नारळ नसतो काढायचा. तर कशाला उंची जास्त पाहिजे? तेव्हा फायनली होकार कधी दिला तुम्ही? 6 महिने. 6 महिने? पण 6 महिन्यात तुम्ही रोज भेटत होता? हो हा ऑलमोस्ट. आणि नंतर मग त्याची इंटर्नशिप संपली तो इथे आला मुंबईला. मी बेळगावला गेलो MDS करायला. मुंबईहून बेळगावला. पण मग नंतर जेव्हा हे बेळगावला गेले त्यानंतर तुम्हाला असं होकार द्यावा असं वाटलं नाही? त्याच्या तेव्हाच तर मी होकार दिला ना. तो बेळगावला गेल्यानंतरच दिलाय. तुम्ही गेल्यावर होकार मिळाला? नाही बेळगाव मी नाशिक मध्ये असतानाच तिने होकार कळवला होता. त्याच्या 1.5 महिन्याने मी बेळगावला गेलो MDS करायला. अच्छा म्हणजे होकार मिळाल्या. हो मग तुमचं लक्ष लागलं तिकडे? हो अभ्यास असते इम्पॉर्टंट. अभ्यास महत्वाचा. आणि मग घरी कधी कळलं? मी 1 वर्षाने लगेच सांगितलं होतं आणि हिने मग पत्राने कळवलं घरी. हा म्हणजे आईला मी पत्र लिहिलं होतं आणि आई समोर बसली होती आणि मी आईला ते मग पुढे तू वाच. आई म्हणाली की ठीक आहे फाईन बोलूया आपण भेटूया. मग तुम्हाला टेन्शन नाही आलं भेटायला बोलवलं? नाही असं काही. घरी जायची वेळ आली तेव्हा त्यांच्या? मला असं कधीच वाटलं नव्हतं की आम्हाला विरोध होईल. ते प्रेशर नव्हतं माझ्यावरती. आणि आई वडिलांच्या विरुद्ध जाऊनही लग्न करायचं नव्हतं आणि त्यांचा होकार मिळेल हेही माहिती होतं. थोडंसं एक इंट्युशन होतं बरं म्हणून प्रेशर ॲज सच नव्हतं. हां ते काहीच नव्हतं. मलाही माहीत होतं की माझे आई वडील नाही म्हणणार. आणि मग लग्न झालं. हो लग्न कुठे केलं? पुण्याला. पुण्याला. पण घरच्यांना न सांगता भेटला किती वेळा? भरपूर वेळा. मगाचपासून असलेला आवाज या प्रश्नानंतर भरपूर वेळा असा जो काही कमी झालाय त्या मागचं कारण काय? कारण असते म्हणजे नंतर 1.5 महिन्याने तो बेळगावलाच गेला. त्याच्यानंतर हार्डली आम्ही 1.5-2 महिन्यांनी एकदा येतो त्यावेळेला मी भेटायचो. आणि मग आता लग्न होऊन किती वर्ष झाली? 9 वर्ष. अरे वा. आणि लग्न कुठे झालं? पुण्याला. पुण्याला. अरे सगळं पुण्यात आहे. मग एकदा मुंबईत यायचं कसं काय? आता हा मुंबईचा आहे ना म्हणून मग मुंबईत आला. त्याला दिला होता मी ऑप्शन आपण पुण्यात सेटल. हो या दिला होता. मग इथे जरासं किचकट आहे. 8 वाजता लोक झोपतात. असं काही नाही बिलकुल नाही. तू के लोकांची फार गैरसमज आहे पुण्याच्या बाबतीत. असं काही नाही. आम्ही काही केलेलं नाहीये. आम्ही गप्पा होतो तिकडे. काय म्हणणं आहे तुमचं? आता मी एके काही नगरच्या डेंटल कॉलेजमध्ये शिकवायचो. तिथून आम्ही जर 8 वाजता गाडी काढली पुण्यात ना तर आम्हाला बाहेरनं गाडी काढावी नाही लागायची. म्हणजे 8 वाजता लोक कुठेतरी जातात खरी. म्हणजे 8 वाजता सुनसान रस्ते म्हणजे झोपत असतील असं वाटलं. म्हणून पुण्यात नको. दुसरं पुणेरी पाट्या. मग तुमचं काम तुम्हीच करा.
आमच्या याच्यात ढवळाढवळ करू नका आणि पुणेरी कुचकेपणा म्हणजे तुम्ही काय काय घेऊन आलात येताना हे काय कुचकेपणा वगैरे असं बोलतो अजिबात कुचकट नाहीये आम्ही म्हटलंच नाहीये फार धैर्य वाढलं हे पूर्वी नाही ना बोलले कधी नाही त्या सहा महिन्यात नाटकाचं नाव काय होतं दात दाखवू नाव लक्ष हसऱ्या वातावरणामध्येच पहिल्या खेळाकडे वळूया पहिल्या खेळात त्या चार वस्तू मिळणार का वहिनींना ते बघूया आठ वस्तू आहेत आधी टॅक्स ठेवा त्याच्यावर एक रुपया कुठेतरी दडलेला आहे म्हणजे एक रुपया लिहिलेलं एक हा अंक कुठेतरी दडलेला आहे तो मिळाला तर त्या चार वस्तू तुम्हाला मिळणार चार संधी तुम्हाला आहे कुठे लपवून ठेवला आहे यासाठी तुम्ही या सगळ्यांची मदत घेऊ शकता द्या एक 50 रुपये ओके हा मग आता तीन संधी आहेत या तीन संधीमध्ये तो एक रुपया मिळणार का बघूया 5 रुपये आता आणखी दोन संधी आहेत द्या इकडे अभिनंदन 1 रुपया एक रुपया म्हटल्यानंतर सासूबाईंपेक्षा सासरेबुवाच जास्त जोरात होत 56 रुपये झाले आणि ही आधी वस्तू घ्या एक ड्रायर 2 हा स्पीकर 3 आता एक चौथी काय पाहिजे ती वस्तू घेऊ शकते काय काय 500 रुपये म्हणजे 556 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं नमस्कार बरं आता हे तुमची बाजू घेतील का हो नक्की एकदम बरं तुम्ही आधी मला सांगा की यांच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे किंवा यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट तुम्हाला खटकते खटकत असं काहीच नाही तुम्ही इकडे या तुम्हीच या नमस्कार नमस्कार आपलं नाव अमिता परशुरामे बरं तुम्ही कुठे राहता मी मुलुंडला राहते 95 रोडला मग तुमची कधी पासूनची ओळख आमची 1 वर्ष झालं हो कशी काय ती ओळख झाली एक गुढीपाडव्याला मुलुंड मध्ये कार्यक्रम झाला होता मागच्या वर्षी स्वागत यात्रा होता त्याच्यात आम्ही बाईक रॅली मध्ये होतो म्हणजे सगळे डिफरंट फील्ड मधली लोक होती शी इज अ डॉक्टर किंवा अजून दुसरं कोणी आहे या अँगलनी आणि मग त्यांचं टोटल की आता स्वागत यात्रेमध्ये काहीतरी एक नवीन उपक्रम करायचा तर एक अख्खी टीम आमची होती की जी स्कूटर रॅलीवर आली आज इथे आलेल्या काही मैत्रिणी त्यातल्या आहेत कोण कोण हात वर करा स्कूटर रॅलीतल्या अरे वा 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 व्हेरी गुड म्हणजे तुम्ही किक मारल्याशिवाय सुरूच होत नाही का किक वापरत नाही बरं आता तुमच्या घरातल्यानी किंवा मैत्रिणी शेजाऱ्यांनी यांच्या स्वभावातली एखादी गोष्ट की जी त्यांनी त्यांच्या स्वभावात बदल करावा असं वाटतं किंवा एखादी तक्रार असेल तर सांगा तिचं सेन्स ऑफ डिरेक्शन खूपच वाईट आहे लेफ्ट राईट काय तिला काही समजत नाही अच्छा कार व्हेन शी इज ड्रायव्हिंग द कार ऑर ऍक्टिवा तिला नो यू नीड टू एक्सप्लेन लॉट ऑफ टाइम यू नो लेफ्ट क्या है राईट क्या है अच्छा म्हणजे लेफ्ट सांगतात लेफ्टचा इंडिकेटर देतात आणि राईटला वळतात मी सांगू शकतो याच्याबद्दल एकदा हिला बँकेत जायचं होतं तर मी तिला नकाशा काढून दिला चांगल्या कागदावरती पेनने पेन्सिलने पण नाही तरीही ती हरवली इतक्या बाकीच्या दुकान कपडे एक मिनिट त्यांनी उत्तर द्यायचं ओके काय ना तिला रोड एक्सप्लोअर करायला पण खूप आवडतात तर ती असं हरवणार नाही थोडं त्या अँगलनी बघणार नाही तर ती कशा सगळ्या जागा एक्सप्लोअर करेल सो हा त्याच्यातला एक तिचा गुण झाला की ती गोष्टी एक्सप्लोअर करून येते मग तुम्हाला अजून सांगू शकते लहानपणी कसं ती रक्त कसं येतं म्हणून काचेवर हात तुम्ही जो नकाशा काढून दिलात त्याच्या बरोबर वेगळ्या बाजूला काय आहे ते बघून त्या आल्या कळलं तुम्हाला तेच झालं नंतर दोन दोन वकील मिळालेत तुम्हाला अजून कोण काय सांग हट्ट खूप करते ते हट्ट थोडा कमी करावा हट्ट कमी करावा काय बोला
बाबांकडे जाते. हां बाबा ही जाग म्हणजे ही व्यक्तीच अशी आहे की जिकडे प्रत्येक मुलगी हट्ट करते. म्हणजे बाबा हे असेच असायला हवेत की मला मनात जे आलं ते प्रत्येक गोष्ट बाबांकडे मागितली. सो मला असं वाटतं राईट आहे. म्हणजे त्या ज्या वागतात त्याला तुम्ही हट्ट मानून घेऊ नका. एक झाल्या या कळतं का बाबांनी असा नाही असा नमस्कार केला. बरोबर. या गप्पा अशा सुरू असताना तुम्ही या घरामध्ये किती वस्तू बक्षीस म्हणून आणणार किंवा यांना मिळवून देणार ते आपल्याला बघायचं आहे. मी एक अक्षर सांगतो त्या अक्षराच्या वस्तू घेऊन यायच्या. एका वेळेला एकच वस्तू आणायची. एकच आणायची. वेळ 2 मिनिटाची. मिनिमम 5. त्यापेक्षा जास्त किती आणू शकतो. ओके. तेवढं जास्त बक्षीस मिळणार. आणि तुम्ही जर कोणी आपल्या जवळची वस्तू दिली तर ती बाद होणार. हा काय देऊ अक्षर कुठलं देऊ? प. चला वेळ सुरू झाली. अक्षर आहे प. मी सांगू शकते एका वेळेला एक वस्तू ठेवा मग दुसरी आणायला जा. पपया भी है. पपया है. पेन्सिल. परात. पॅराशूट ऑइल आहे. सेकंद झाली. पेरू आहे. हा पेरू तिकडे बघ लेफ्टला आहे. पाण्याची बॉटल पण आहे तिकडे. पाण्याची बॉटल. ए आई अमिता माझ्या ड्रेसिंग टेबल मध्ये पिन्स आहेत बघ. पाकिट पाकिट. ए तिथे पावडर पण आहे. पावडर आहे अमिता. पावडर पिन. पेला पेला पेला. पाच. पाकिट 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 पाकिट. 4 3 2 1. पिंक पिंक कलर. वेळ संपली. बरं पी हे अक्षर इथूनच आलं. प हे अक्षर. बाकी काय मला माहिती नाही पण पसारा मात्र नक्की केलेला आहे. प वरून पसारा नक्की केलेला आहे. बरं आता बघूया काय काय आणलंय. हा हा सांगा जरा तुम्ही काय आणलंय. ओके. पिंक बॅग. त्याला गुलाबी म्हणतात. पिवळा बॉल. पिवळा. हा रंग पिवळा. एक पर्स द्या. पातेलं. पातेलं. 2. पर्स. पर्स. 3. चला. पेरू. 4. पाणी. 5. आधी या 5 वस्तूंबद्दल ही चिंच पेटी तुम्हाला घ्यावी. आता सांगा पुढे काय असतं. पकड. चला. 1. आणि परडी समजा हिला. आता परडी समजा अशी कशी समजणार. बरं एक पकड. पत्ते. 2. पाकिट. 3. 600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. केपर यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता एक चिठ्ठी आपल्याला काढायची. चिठ्ठी. ये तू ये. एक चिठ्ठी काढा. थँक्यू. झी मराठी. नाव आहे प्रज्ञा प्रशांत नाईक. नाव सांगा. माझं नाव प्रज्ञा प्रशांत नाईक. माहेर कुठलं? मुंबई. मुंबई. राहता कुठे? मुलुंड. मुलुंडला कुठे? ब्रह्मनिवास. कुठे आलं ते? इथेच बिविंग. अच्छा इथेच बिविंग. घरी कोण कोण आहे? मी मिस्टर. हा मुलगा आणि सून. आता घरातलं कोण आहे? आता माझे मिस्टर आहेत. पण घरी आहेत. बरं बरं येऊ द्या नंतर बोलूया. काळ्या अजून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार. मधोमध 3 बास्केट आहेत. इथून चेंडू टाकायचा आणि बास्केटमध्ये जाऊन थांबला पाहिजे. या 3 बास्केटपैकी कुठल्याही बास्केटमध्ये जरी तो चेंडू जाऊन थांबला तरी तो मोजला जाणार आहे. 10 संधी
आणि 10 संधीमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठण. चला टाळ्या इथे उभं राहून टाकायचा, बास्केटमध्ये जाऊन थांबला पाहिजे. पाच संधी तुमच्यासाठी. आतापर्यंत यांची गुणसंख्या आहे 1. 5 संधी तुमच्याकडे. जी मराठी कडून ही भेटवस्तू नाईकांसाठी. उपविजेत्या ठरल्या नाईक वहिनी त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. जेमिनी कुकिंग ऑइल यांच्याकडून ही भेटवस्तू कबीर वहिनींसाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कबीर वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन जेमिनी कुकिंग ऑइल प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.